नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत ढोकळा. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. सर्वप्रथम मी इथं ढोकळा हे पारंपरिक पद्धतीचं करणार आहे, म्हणजे पूर्वी माझ्या आई कशी करायची. इन्स्टंट ढोकळा मी आज नाही करणार आहे, ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीचा ढोकळा कसा करायचा तो पाहणार आहोत. इथं मी एक कप बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथं दही घेतलेलं आहे. ह्याला मी कमीत कमी 3 ते 4 तास भिजू घालणार आहे. तर आपण हे सर्वप्रथम एका भांड्यामध्ये घालून घेऊया. आणि हे चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामध्येच मी अर्धा कप दही, मी इथं अर्धा कप पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेणार आहे. सर्वप्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर तयार झालं. आता हे आपलं बॅटर आपण 3 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. 3 तास किंवा ओव्हरनाईट जरी ठेवला तरी चालेल. आता मी याला 3 तासानंतर आपण याला वाफून घेऊया. हे एकदम पारंपरिक पद्धतीचं ढोकळा आहे. इथं हे आपलं 3 तास झालेले आहेत. आता आपण पाहूया हे पीठ कसं झालं आहे. अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे. 3 तासानंतर हे पीठ मुडलं जातं अशा पद्धतीने. आता आपण आपल्याला लागेल अर्धा 1 चमचा हळद लागेल, छोटा, चवीनुसार मीठ लागेल, जिरो मोहरी फोडणीसाठी लागेल आपल्याला, थोडंसं साखर लागेल, त्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता लागेल. हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत. आणि कोथिंबीर लागेल आपल्याला इथं आणि थोडंसं तेल लागेल. सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा पण ॲड करू शकतो तुम्ही. मी इथं बेकिंग सोडा ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. ते आपल्याला 1 छोटा चमचा लागेल. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, हे हळद ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कलरसाठी आपण हळद घालणार आहोत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण. चवीनुसार मीठ घालणार. त्याच्यानंतर आपण साखर घालणार आहोत. आपण थोडीशी साखर आपल्याला फोडणीत ठेवायला पाहिजे. हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा 1 छोटा चमचा ॲड करणार आहोत. म्हणजे 1/2 चमचा आपण हे अशा पद्धतीने आपण बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आता हे आपलं पीठ अशा पद्धतीने दिसेल. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये थोडेसे बबल्स आलेले आहेत. आणि आपण ह्या पीठाला 10 मिनटं असंच ठेव सॉरी 5 मिनटं आपण ठेवणार आहोत, जेणेकरून ते पीठ एकदम सेट होईल. तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये बेकिंग पावडर जरी ॲड केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि मी कढईमध्ये करणार आहे, त्यासाठी मी कढई वाफायला ठेवलेली आहे. आता मी एक असं ताट घेतलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं मी तेल घालून घेते सगळीकडं. थोडंसं मध्यभागी तेल घालून ते सगळीकडनं मी ग्रेस करून घेणार आहे, म्हणजे आपला ढोकळा निघतो. आणि आता आपण हे बॅटर याच्यामध्ये घालून घेणार आहे. इथे मी अशा पद्धतीने ताटात घालून घेतलेलं आहे. थोडंसं आपण टॅप करणार आहोत अशा पद्धतीने, सगळे बबल्स निघून जातील. आणि इथं मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या कढईमध्ये मी आता हे ताट ठेवणार आहे आणि ह्याला झाकेल असं मी ठेवून देणार आहे. अशा पद्धतीने ताट ठेवणार आहे आणि ह्याला मी 20 मिनटं चांगलं वाफून घेणार आहे. तुम्ही इडली कुकरमध्ये किंवा आपल्या स्टीमरमध्ये पण वाफून घेऊ शकतो. आता आपण फोडणी तयार करून घेऊया. आपलं ढोकळा वाफेपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवूया पॅनमध्ये. आता आपण पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला टाकलेलं आहे.
एक दोन चमचे घालायचे आपण तेल. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये, तेल आपलं गरम झालं की आपण जिरा आणि मोहरी घालून घेऊया. आता आपण जिरं मोहरी घालून घेऊया याच्यावर. 2 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे हो. आता आपण कढीपत्ता घालून घेऊया. हिरवी मिरची घालून घेऊया याच्यामध्ये आणि ते चांगलं परतून घेणार आहोत आपण. ह्या वाटीनी ह्याला मी एवढं पाणी घालते त्याच्यामध्ये, एक वाटी अर्धी वाटी. त्यात थोडंसं मी साखर घालणार आहे. करून घेऊया साखर वितळेपर्यंत. आपण ह्याला चांगलं गरम करून घेणार आहोत. आता हे आपलं वाफले का पाहून घेऊया. मी गॅस बंद केलेला आहे, झालेले 15 मिनटं. हे आपलं चांगलं झालेलं आहे. आता आपण हे जे आपण फोडणी तयार केली ते ह्याच्यावर घालणार आहोत. आपण ह्याची काप करून घेणार आहोत. आणि ह्याला आपण गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आपण ह्याला गार होण्यासाठी ठेवून देऊया. आपले हे गरमागरम स्पॉन्जी ढोकळे करून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे ह्याच्यावर कोथिंबीर घालायची. आपली ही डिश एकदा नक्की करून पहा.